सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. माझे मिस्टर सचिन ढोपले शेतात कांदे काढताना तुम्हाला दिसत आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी आणि माझी मालकीन शेतात आलो आहे. बावच्या संपलेल्या म्हणून शेतातल्या आपण बावच्या काढायला आलो आहे. त्याचबरोबर कांदे आहेत, कांदे पण लावलेले आहेत, कांदे पण काढायचं आहे. तिकडं माझी मालकीन बावच्या काढत आहेत, बघा बावच्या काढत आहे. इकडं बघ मन की बघा मित्रांनो, इकडे बघ मित्रांनो, ही माझी बायको, नाव आहे ज्योती, आणि बावच्या काढून घेतो आधी. मित्रांनो, पहिल्यांदा आम्ही बावच्या काढून घेतो आहोत, कारण लय वेळ झाला आहे, 4:15 वाजलेले आहेत. अजून गाईला पाणी दाखवायचं आहे, त्यानंतर गाईची धार काढायची आहे, कारण पप्पांचं ऑपरेशन झाल्यामुळे हे सर्व काही मलाच करावं लागते आणि हिला करावं लागते. उद्या डिस्चार्ज आहे पप्पासनी. तुम्हाला दाखवतो व्हिडिओ, कारण ऑपरेशन झालं होतं पप्पांचं. पायातल्या नसा चॉकअप झालं, त्या ओपन झालेल्या, ऑपरेशन केलेलं आहे त्यांचं आणि त्या ओपन केलेल्या आहेत. आता काही त्रास नाही, आता व्यवस्थित आहेत. हे बघा बावच्या, घरच्या शेतातल्या बावच्या, आणि आपले हे मोडकं तोडकं व्हिडिओ आहेत. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मला इथनं दुसरं व्हिडिओ दाखवायला तुम्हाला काय वेळ लागलं आहे, वेळ मिळणार आला. मित्रांनो, काय होतं आहे, सकाळी 8-7 वाजल्यापासून, म्हणजे 6 वाजल्यापासून गाईचं धार काढावं लागते 6 वाजता. त्यानंतर दूध घालून येऊन वैरणीला जायला लागते. वैरणीसनं आल्यानंतर शेण हे वगैरे हे काढावं लागते. तुम्हाला दाखवलाच व्हिडिओ तुम्हासनी. मग ते सर्व करायला 10:30 वाजतात. 10:30 वाजले तर दुकानात वेळ द्यावा लागतो आहे. मग दुकानात किती पण खचून 1-2 तास तरी बसायला लागते. हे घे बैताने आहेत, बघ भरपूर आहेत. मित्रांनो, आता थोड्याच आम्ही बावच्या काढल्यात. हे बघा केवढ्यात दाखवू, ग इकडे दाखवू की ग. हे बघा 1 किलो आहे, 1 किलोच्या पेक्षा जास्त काढलेले आहेत. अजून आहे इकडे झाड आहेत अजून, परंतु काय आपल्याला कांदे काढायचे आहेत. कांदे पहिल्यांदा काढूया. परवा मी घेऊन गेलो आहे, 1 टिक्क घेऊन गेलो आहे, अजून आहे. आता बायको म्हणली पाणी पिऊया जरा मस्तपैकी, घेऊन कांदे काढतो मस्तपैकी. हे बावच्या आहेत ना, उग नकलिया कवळे आहेत, नकली आहेत. बघा मित्रांनो, इकडे आहेत की नकली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सचिन ढोपले यांची मिसेस. माझे मिस्टर कसे कांदे काढतात ते बघू शकता आपण. मित्रांनो, आम्ही थोडेच कांदे काढल्यात, कारण आता वाजल्यात 4:30. अजून गाईचं आवरायचं आहे, म्हणजे अजून शेण काढायचं आहे, त्यानंतर तिला पाण्यावर घालायचं आहे. त्यामुळं मी आणि बायकून कांदे काढलेले आहेत, त्यानंतर बावच्या घेतलेल्या आहेत. लवकर आवरूया म्हणलो. डबा द्यायचा आहे. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे कृष्णा हॉस्पिटल. चला गाडी लावू दे. चला आपण आता पोचलो आहे मित्रांनो हॉस्पिटलमध्ये. मित्रांनो आलो आहे, पण खोलीमध्ये जाऊया.
पप्पांचं आम्हाला पण गप्पे करून मी एवढं करायला आता काय नाही ना ताप घेत मित्रांनो शिरा चॉकअप झाला त्या त्यामुळं ऑपरेशन पप्पांचं केलेलं आहे. मित्रांनो हे बघा हे आमच्या पप्पांच्या पायामध्ये होतं म्हणजे शिरा चॉकअप होत्या ही घाण काढलेली आहे बघा नाही त्याच्यावरच बांधायला सांगितले पाठीमागे तीन आहेत. आता काय वडा तांडलाही करत बसायचं दोन तीन महिने तरी काहीच नाहीच. आणि आता जेव्हा जेव्हा आम्ही या काय नाही त्याचं काय नाही चला येतो या उद्या येतो कारण आता आपण डबा दिलेला आहे पप्पाने जेवून द्या जेव्हा आता मग स्त्री आणि काळजी काय करू उद्या आणि झोपा व्यवस्थित झोप लागते ना चला आता आपण घरी जाऊया मित्रांनो डबा बिबा दिलेला आहे आता जेवून घेतील पप्पा. कृष्णा हॉस्पिटल म्हणून आहे तिथं ॲडमिट आहे आता व्यवस्थित सगळं ऑपरेशन हे झालेलं आहे इकडून जाऊया.